मध्ये आपले हार्दिक स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कारागृहामध्ये वाढून कैद्यांना लागण होऊ नये म्हणून जामीन अथवा पॅरोलवर कैद्यांना सोडण्यात येत असली तरी ही सुट्टी पोलिसांसाठी डोकेदुखी बनू लागले. पॅरोल किंवा जामिनावर बाहेर पडलेल्या कैद्यांपैकी काहींनी नव्याने गुन्हेगारी कारवाया आरंभल्याचे ठाणे पोलीस आयुक्तालयात नुकत्याच उघडकीस आलेल्या काही प्रकरणांमध्ये उघड झाले. कोरोनाचा कारागृहातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने या कैद्यांना तात्पुरत्या पॅरोल किंवा जामिनावर सोडण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला 7 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा झालेले कैदी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 14 मे या दिवशी सरकारच्या उच्च अधिकार समितीने टाळा, पॉक्सो, मोका, MPPD, वगळत्या हत्या, हत्येचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींनाही सोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अशा काही कैद्यांना सोडण्यात आले. असे असले तरी कोरोनाच्या सुट्टीवर असलेल्या यापैकी काही कैद्यांनी पुन्हा गुन्हा केल्याचे स्पष्ट होऊ लागले. काही दिवसांपूर्वी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आकाश शाहू याची ठाणे कारागृहातून सुटका झाली. त्याच्या विरोधात यापूर्वी 8 गुन्हे दाखल आहेत. सुटकेनंतर त्याने पुन्हा एकदा गुन्हेगारी करण्यास सुरुवात केली. वर्तकनगर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी त्याने चोरी केली. त्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी त्याला अटकही केली. याच गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याने वाघेशेठ भागात एका तरुणाला टोळीतील वादातून नग्न करून उठबशा करायला लावल्या होत्या. या प्रकारचे त्याने समाज माध्यमावर चित्रीकरण केले होते. त्या प्रकरणातील श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. पुन्हा त्याला जामीन मिळाला. मुंबई येथे घरपोडी प्रकरणी तळोजा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या मोहसिन चिरा याची सुटका झाली होती. त्याच्या विरोधात मारहाण, जबरी चोरी, घरपोडी असे 15 गुन्हे दाखल आहेत. सुटका झाल्यानंतर त्याने अमृतनगर परिसरात चोरी केल्याचे उघड झाले. त्याला पुन्हा अटक करण्यासाठी मुंब्रा पोलीस त्याचा पाठलाग करत होते. मात्र मोहसिन पळ काढत असताना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. अशी काही प्रकरणे आता पोलिसांसाठी डोकेदुखी ठरते. गुड मॉर्निंग के चाय से पहले हाय का व्हाट्सएप आता है. ओनर, टेनेंट, मेंबर, वेंडर सबका मैसेज होता है. कंप्लेंट है किसी को करना, किसी को सजेशन देना है. पार्किंग, गार्डन, जिम या लॉबी सब कुछ मेंटेन करना है. किसको कितना देना, कितना पेमेंट लेना है. सोसाइटी के काम में अब टाइम किसको देना है. ऑफिस में है काम का टेंशन, हर कंप्लेंट में सेक्रेटरी मेंशन. कैसे दे हर जगह अटेंशन, जस्ट फेड अप विद दीज नोटिफिकेशंस. अरे सर, सोसाइटी मैनेजमेंट ये आपका नहीं, ऐप का काम है. मेक लाइफ इजी विद TJSP सोसाइटी. कॉल टुडे फॉर अ फ्री डेमो. कोरोना बाधित रुग्णांसाठी उपयुक्त ठरत असलेल्या रेमडेसिवीर आणि टोसी लिझुमॅब औषधाचा काळाबाजार करणाऱ्या 5 जणांच्या टोळीला ठाणे खंडणे विरोधी पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने अटक केले. अरुण सिंग, सुधाकर गिरी, रवींद्र शिंदे, वसीम शेख आणि अमिताभ दास असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण मुंबई आणि नवी मुंबई भागातील रहिवासी आहेत. नवी मुंबईतील एक टोळी या औषधाचा काळाबाजार करीत असून ती ठाण्यातील 3 नाका भागात औषधांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे खंडणे विरोधी पथकाला मिळाली. त्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथिमिरे यांनी पथकासह अन्न औषध प्रशासनाच्या मदतीने सापळा रचून अरुण, सुधाकर आणि रवींद्र या तिघांना अटक केली. चौकशी दरम्यान नवी मुंबई येथे कामोठे भागात राहणाऱ्या वसीम आणि अमिताभ यांच्याकडून ही औषधे घेतल्याची माहिती तिघांनी पोलिसांना दिली. या दोघांनी या औषधे वडाळा भागातील एका व्यक्तीकडून घेतली असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड. आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काचरवर लेदर, पॉलिथिन, कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस, रियूज, रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात कालावधीत अवघा 121 मिलीमीटर पाऊस पडला. या सर्वाधिक पाऊस ठाणे शहर परिसरात 38 मिलीमीटर पाऊस पडलाय. आज दुपारी 3 वाजल्यापासून ठाणे खाडीला भरती येणार आहे. या दरम्यान 4 मीटर पर्यंत लाटा खाडी किनारी उसळणार आहेत. त्यामुळे खाडी किनारी न जाण्याचे आवाहन आणि संपर्क राहण्याचे मार्गदर्शन ठाणे महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाने नागरिकांना केले. नदी मारून बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले. ठिकठिकाणी तुरळक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे बळीराजाच्या आशा पल्लवी झाल्यात. याच दरम्यान ठाणे शहर परिसरात एक आगीच्या किरकोळ घटनेसह झाडांच्या फांद्या तुटल्याची घटना बाळकुंभ परिसरात घडली. तर देवदिया नगर येथे एक झाड धोकादायक स्थितीत असल्याचे TMC कडून स्पष्ट करण्यात आले आहे. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TGSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, aapka kaam hai. चार भावांनी मिळून बहिणीची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली. या घटनेमुळे संपूर्ण डायगर परिसरात एकच खळबळ उडाली. भावांनी मिळून बहिणीला लोखंडी सळेने मारहाण करून हत्या केली. त्यानंतर कोणाला कळू नये म्हणून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून जाळण्याची खळबळजनक घटना समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही भावांना अटक केले तर एक भाऊ फरार आहे. एप्रिल महिन्यात घरातून गेलेली प्रतिभा म्हात्रे 15 दिवसानंतर घरी परतली. तेव्हा तिच्या भावंडाने तिला इतके दिवस कुठे होती असा जाब विचारला. यावरून चार भावंडे आणि बहिणीत कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर 1 मे रोजी रात्री प्रतिभाचे भाऊ नाता अशोक पाटील, भगवान अशोक पाटील, बालाजी अशोक पाटील आणि पांडुरंग अशोक पाटील यांनी एकमत करून तिला लोखंडी सळीने मारहाण केली. तसेच तिची ओढणीने गळावरून हत्या केली. या प्रकरणी डायगर पोलिसांनी तिघा भावांना अटक केली असून एक भाऊ फरार आहे. ठाणे शहरात प्रतिभा मात्र आपल्या आई वडील आणि चार भावांसोबत राहत होती. तिचा घटस्फोट झाला होता त्यामुळे ती माहेरी राहत होती. परंतु उदरनिर्वाहासाठी ती एका बिअर बार मध्ये लेडीज वेटरचे काम करत होती. काही दिवसांनी भावांना आपल्या बहिणीच्या चरित्रावर संशय येऊ लागला. त्यामुळे त्यांच्यात भांडणे होत होती. अखेर 1 मे रोजी भावांनी मिळून तिचा खून केला. त्यानंतर कोणालाही कळू न देता तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते जाळून टाकले. याबाबत एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांनाही माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी तपास केल्यानंतर ही घटना समोर आले. या प्रकरणी टायगर पोलिसांनी 3 भावांना अटक केली असून या प्रकरणी पुढील तपास चालू आहे. आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7596-4615 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 1718 नवे रुग्ण कोरोनामुळे बाधित झाले असून 44 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यामुळे गुरुवारी जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 73,922 तर मृतांची संख्या 2053 झाली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रामध्ये बुधवारपेक्षा गुरुवारी कमी प्रमाणात म्हणजे 367 रुग्ण दाखल झाले. बुधवारी ही संख्या 421 घरात होती तर 9 जणांचा मृत्यू झाला. यामुळे बाधितांची संख्या 17,389 तर मृतांची संख्या 281 इतकी झाले. या पाठोपाठ ठाणे महापालिकेच्या क्षेत्रामध्येही गुरुवारी 317 इतके नवीन बाधितांसह 5 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे या ठिकाणी बाधितांची संख्या 16,859 तर मृतांची संख्या 586 झाले. नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातही 330 नवीन रुग्णांसह 7 जणांच्या मृत्यूची नोंद झाले. इथे आता बाधितांचा आकडा 12,599 तर मृतांची संख्या 365 पोहोचले. मीरा भाईंदरमध्ये 179 रुग्ण नव्याने दाखल झाले असून 6 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या 7,129 तर मृतांची संख्या 244 झाले. भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रात 58 जण बाधित झाले असून 2 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे बाधितांची संख्या 3,349 तर मृतांची संख्या 184 झाले. उल्हासनगरमध्ये 161 रुग्णांची आणि 5 जणांच्या मृत्यूची नोंद झाले. या ठिकाणी बाधितांची संख्या 6,178 तर मृतांची संख्या 102 पोहोचले. अंबरनाथमध्ये 76 रुग्ण दाखल झाले असून 8 जणांचा मृत्यू झालाय.
त्यामुळे बाधितांची संख्या 3355 तर मृतांची संख्या 132 वर गेले. बदलापूरमध्ये 53 रुग्ण नव्याने दाखल झाले, त्यामुळे या ठिकाणी बाधितांची संख्या 2154 तर मृतांची संख्या 35 झाले. कोरोना काळात नोकऱ्या गमावलेल्या पालकांकडून बळजबरीने फी वसूल करणाऱ्या ठाणे शहरातील युनिव्हर्सल, रेनबो, न्यू होरायझन, लोकपुरम या शाळांना शिक्षण अधिकाऱ्यांनी नोटीस बजावून कोणत्याही परिस्थितीत गोरगरीब पालकांकडून जबरदस्तीने फी वसूल करू नये असे बजावले. शिक्षण अधिकाऱ्यांच्या या कारवाईने पालक वर्गाला दिलासा मिळालाय. 15 दिवसापूर्वी शाळांकडून वसूल करण्यात येणाऱ्या फी वसुली प्रश्नी मनसेने शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून निद्रिस्त प्रशासनाला कुंभकर्णाची प्रतिमा भेट दिली होती. या आंदोलनाला 2 आठवडे उलटत नाही तोच शिक्षण अधिकाऱ्यांनी अशा शाळांना उपरोक्त नोटिसा बजावल्यात. लॉकडाऊन मध्ये शाळा बंद असून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत, मात्र तरीही खासगी शाळा पालकांकडे फीसाठी तगादा लावत आहेत. या प्रश्नी मनसेचे शहर अध्यक्ष किरण पाटील, शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांच्यासोबत पत्रव्यवहार केला होता. तसेच पाटील व मनसेचे प्रभाग अध्यक्ष स्वप्नील महेंद्रकर यांनी बडे यांच्या कार्यालयात 2 आठवड्यांपूर्वी पालकांसह ठिय्या मांडून पुढील 15 दिवसात शाळा आणि शिक्षण विभागाचा कारभार सुरळीत न झाल्यास विद्यार्थी व पालकांना घेऊन प्रत्येक शाळेबाहेर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर शिक्षण विभागाने ठाण्यातील उपरोक्त शाळांना नोटीस बजावली आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूब वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.